राज्यभरातून विविध माध्यमातून आलेल्या मदतीच्या वाटपास आलेल्या चांगले अन्न धान्य कचरा कुंडीत फेकून दिले आहे मिरज टाकडी रोड या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांनी. सांगली शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यात प्रलयकारी ठरलेल्या पुराची स्थिती आटोक्यात येत असतानाच पूरग्रस्तांना मदतीसाठी प्रशासनाने व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच अनेक नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे व पूर परिस्थिती आटोक्यात येत असतानाच स्वच्छता स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांची सोय त्यांना सानुग्रह अनुदान वाटप धान्य वाटप राज्यभरातून विविध माध्यमातून आलेल्या मदतीच्या वाटपास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सध्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनुदान पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच मिरज टाकडी रोड या परिसरातील काही पूरग्रस्तांसाठी काही कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते तर काही पूरग्रस्त नागरिकांनी चांगले अन्न धान्य कचरा कुंडीत फेकून दिले आहे व ते अन्न फेकून न देता प्राणी व पशुपालन यांना दिले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच मिरज टाकडी रोड या भागातील सामाजिक कार्यकर्ते बापू भाजीवाले दुर्गाडे साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संग्राम पाटील, सांगली.